पक्षियांगणी उतरती पक्षियांगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठो निगेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हे चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी
जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी व्यासपीठावर सर्व असलेले उपस्थित गुणीजन मृदुंगाचार्य गायनाचार्य विनेकरी सर्व टाळकरी साऊंड सिस्टम समोर बसलेले सर्व भाविक सज्जन माता भगिनी पितृवर्ग आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि कीर्तनाच्या सेवेला प्रारंभ करतो. प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. आणि पाठ नसेल तर हा अभंग आज पाठ करून घ्या. मी संपतराव काकांच्या फोटोकडे पाहिलं मला हा भाव वाटवला, नाही तर माझ्या डोक्यात आज इहलोकीचा हा देह हे होत, आज हा अभंग घ्यावा असं मला वाटलं होतं. पण माझ्याकडं बऱ्याचशा वेळेला जे पाठ म्हणजे तयार करून येतो ते होतच नाही, कारण त्या व्यासपीठावरती जे सुचतं ना ते ईश्वर कृपेनं सुचत असतं. फार गोड स्वभाव होता त्यांचा. बरं, माझ्या परिचयाचे होते ते, काकांचं नातं होतं आमच्या मते काकांमुळं त्यांनाही आम्ही काकाच म्हणायचो. आणि सप्ताहाचं कीर्तन झालं आणि रात्री 12:30-1 मी त्यांच्याकडे घरी भेटायला गेलो, तरी ते उठून बसले आणि खूप वेळ गप्पा माझ्याशी मारल्या. पण विधीने लेख भाळी लिहिला तो न चुकेची कवणाला तदनुसार प्राणी मात्रांना भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण आणि सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. आजचा अभंग त्यांच्या सगळ्या चरित्राला त्यांच्या जीवनपटाला अनुसरून मी निवडलेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ह्या अभंगाच्या माध्यमामधून काही दृष्टांत देऊन मानवाला उपदेश केलेला आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती, मनुष्याने त्या पक्ष्यांसारखं राहावं. कसं? ते अंगणामध्ये येतात, दाणे टिपतात आणि पोट भरलं का निघून जातात. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, संसारामध्ये त्याप्रमाणे असावं. कसं असावं? पक्षी अंगणामध्ये आल्यानंतर दाणे टिपतात, पोट भरलं का निघून जातात, आसक्ती धरत नाही. तैसे असावे संसारी कुठपर्यंत असावं? जोवरी प्राचीनाची दोरी, प्रारब्धाची दोरी आहे तोपर्यंत राहायचं. दुसरा दृष्टांत दिला पाहुण्याचा. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. पाहुणा आल्यानंतर तो मुक्कामाला राहतो, त्याचा मुक्काम संपला का सगळं टाकून सगळं सोडून तो आसक्ती न धरता उठून निघून जातो. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पण लोक मुक्त व्हायला तयार नाही आहे, ते सोडायला तयार नाही आहे, त्याची आसक्ती कमी करायला तयार नाही आहे. मग ही आसक्ती भवरूपी संसाराची सोडायची असेल, कमी करायची असेल, तर काय करावं लागेल? त्याचा उपाय शेवटच्या चरणात आहे. एका जनार्दना शरण ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संपतराव काकांनी उत्कृष्ट प्रपंच केला. मुलं असतील, मुली असतील, वेल सेटल आहेत, लग्न कार्य झालेत आणि बास चालता बोलता आजाराचं निमित्त झालं आणि इहलोकीची यात्रा वर्षापूर्वी संपवली. 10व्यानंतर 13व्यानंतर जो त्यांच्या ऊर्ध्वगतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती,
ती आजपर्यंत सुरू होती. आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि आजच्या मितीला जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. किती गोड बोलता माझे ज्ञानेश्वर माऊली. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो, तुम्ही एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरीत आहे. जैसे जसे जीर्ण जुने वस्त्र कपडे सांडीजे काढून टाकायचे, जसे जुने फाटलेले कपडे आपण काढून टाकतो, तैसे तसे नूतन नवीन वेडीजे परिधान करायचे, तैसे त्याप्रमाणे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. जुने कपडे काढून टाकायचे, नवीन कपडे शरीराला परिधान करायचे, त्याचप्रमाणे संपतरावांच्या आत्म्याने वर्षापूर्वी जुन्या फाटलेल्या कपड्यांसारखं शरीर टाकून दिलं आणि आज त्यांच्या आत्म्याला नवीन कपड्यांसारखं नवीन शरीर प्राप्त झालं. पुढचं वाक्य अंडरलाईन करा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आत्म्यासी नाही मरण, मरण तर शरीराला आहे. आत्म्यासी नाही मरण मग रडायचे काय कारण. विठ्ठल आता ते बघायला नाहीये, त्यांचा फक्त फोटो आहे, प्रतिमा आहे. मग ते बघायला नाही तरी का करायचं? त्याची कारण मीमांसा शास्त्रामध्ये आली. नऊ प्रकारचे मरण जीवाला असतात. आता ह्या नऊ पैकी एक प्रकार आपला निश्चितच ठरलेला आहे. काय ऐकायचं? आपल्यालाही मरायचं आहे. एक भी मर गए दस भी मर गए मर गए सहस्र अठासी ते तीस कोटी देवता मर गए पड गए काल के फासी. जावं लागणार आहे. पण मनुष्य कुठं जन्माला यावा, कुठल्या कुळात जन्माला यावा, कुठल्या तिथीला जन्माला यावं, कुठल्या नक्षत्राला जन्माला यावा, कुठल्या वाराला जन्माला यावा, कुठल्या देशात राष्ट्रात जन्माला यावा, गंगा गोदावरीच्या कुठल्या तीरावर तीर्थक्षेत्री जन्माला यावा, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं मरण मरणसुद्धा कसं असावं हेही महत्त्वाचं आहे. पण सांगू, नऊ प्रकारापैकी आमच्या संपत काकांचं कुठल्या कॅटेगरीमध्ये झालं ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. मला ज्याच्यासाठी बोलवलं ना मी ते क्लिअर करणार. अभंगावरच चिंतन मांडतोय, सर्वांगाचे काम करा. स्वभाव परता आश्रय काल अकाल महाकाल परेच्छा स्वेच्छा तीर्थ. किती मरण झाले? नऊ. मी फक्त फोकस करतो एका विषयावर. आणि संपत काकांचं ह्या नऊ पैकी ज्या प्रकाराने निधन झालंय त्याच्यावर फक्त मी भर देणार आहे. स्वभाव, आजारपणाने येणारं मरण, परता दुसऱ्याकडून येणारं मरण, आश्रय गाडीत चालला गाडीच्या आश्रयाने अपघाती आलेलं मरण आश्रय, काल वय झालं 100 वय 95 वय मरण आलं काल मरण, अकाल बालपणात तरुणपणात अचानक आलेलं अकाल, नंतर महाकाल सगळे समुद्र एकत्र येतात आणि पृथ्वीला बुडून जीवजंतू सगळे मरून जातात, हे सृष्टीच्या अंताला आहे महाकाल. नंतर सांगितलं परीक्षा, डोक्यात दगड घालून मारला, खून करून मारलं, विष घालून मारलं, मर्डर केला, दुसऱ्याकडून येणारं मरण परीक्षा. नंतर येतं तीर्थ मरण, स्वेच्छा मरण. हे शेवटचे दोन जे आहे ना, 8 आणि 9, 7 मी जे 7 बोललो त्याच्या पुढचे जे शेवटचे आहे ना 8 आणि 9, हे श्रेष्ठ आहेत. पहिलं आहे स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेने येणारं मरण. हे साधू संताला येतं, पुण्यवान जीवाला येत असतं. ज्यांचा अभंग आहे त्यांचा दृष्टांत पाहू आपण. ऐकायचं आहे सगळ्यांना, भजन करावं लागेल ना. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराजांचं महानिर्वाण झालं, यात्रा संपवली त्यांनी, खूप गर्दी जमली नाथांच्या अंत्येष्टीला, सगळी तयारी झाली. मी स्वेच्छा मरण सांगतो स्वतःच्या इच्छेने येणारं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी. ते येतात पाहिजे तेव्हा जातात स्वतःच्या इच्छेने. म्हणून ऐका, याच्यात 3 प्रकार सांगितले. माणसाला जन्माला यावंच लागतं बरं का,
म्हणून माणसाचं दाव्य आणि श्राद्ध होत असतं. साधू संत पाहिजे तेव्हा जन्माला येतात, पाहिजे तेव्हा जातात. म्हणून साधू संतांचं दाव्य श्राद्ध नाही, त्यांचं पुण्यस्मरण होत असतं. कारण त्या पुण्यस्मरण आणि पुण्यतिथी, ज्या तिथीला ते जातात त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. मनुष्याला आपल्याला जन्माला यावंच लागतं, म्हणून आपलं दाव्याने श्राद्ध होतं. साधू संत पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तेव्हा जातात, म्हणून त्यांची पुण्यतिथी होते. आणि देवाला मात्र जन्माला आणावं लागतं, म्हणून देवाची जयंती होत असते. ऐका, साधू संत पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तेव्हा जातात. नाथ बाबांचं महानिर्वाण झालं, त्यांना भाऊबंदांनी खांद्यावर घेतलं आणि निघाले राम नाम सत्य हे. पण त्या भाऊबंदांच्या मनात आलं, खांद्यावर घेतल्यानंतर काय मनात आलं, हा एकनाथ म्हणे काय शांती ब्रह्म म्हणून जगला, काशीपर्यंत याची कीर्ती गेली, एवढा आकडून मकडून जगला, लई लोक याच्या पाया पडायचे, पण शेवटी मेल्यावर आमच्याच खांद्यावर चालला, असं भाऊबंदांच्या मनात आल्याबरोबर एकनाथ महाराज उठून बसले. ते म्हणले तुम्हाला जायचं, जा मी चाललो घरी. घरी निघून आले. याला स्वेच्छा म्हणतात. त्याच्यानंतर किती दिवस राहिले, पुन्हा एकनाथ महाराज गेले आणि मग सगळी तयारी झाली. भाऊबंद म्हणले मनात काय आणू नका रे, म्हणे का हा उठून घरी परत येतो. म्हणे घेतलं खांद्यावर, आपला विषय चालला स्वेच्छा मरण, खांद्यावर घेतलं निघालं. पण एक पहिल्याच मुळाला नांदायला चाललेली सासूरवासीन माहेरचे सगळे तिला सोडवायला चालले, है ना, शिदोरी भावाच्या डोक्यावर. पूर्वीच्या काळी काही दळणवळणाचे साधनं नव्हते, म्हणून आई शिदोरी द्यायची, रस्त्यात भूक लागली तर सोडून खायची. आता बाई 5 मिनिटात येते गाडीवर, भरकन 5 मिनिटात जाते, शिदोरीची काय गरज. ठीक आहे, काही रूढी परंपरा आहे, काही टाळल्या पाहिजे, काही धरल्या पाहिजे. आपण जे पाळायला पाहिजे कुलधर्म कुलाचार ते पाळत नाही, बाकीच्या गोष्टी करत बसतो. निघाली नांदायला, डोळ्यामध्ये अश्रू आहे. आई काय बेटा, सासू फार खट्याळाय. जुनी आई बर का, आई म्हणायची नको रडू, प्रेमानं जिंकावं, हळूहळू स्वभाव शांत होईल. ही जुनी आई सांगायची, नवीन नाही. आई काय, माझी ननंद ला लवंगी मिरचीच आहे. आई म्हणली बेटा अग 2 वर्षात लग्न होऊन जाईल, निघून होईल त्रास कमी. आई काय, पती फार चिडका आणि तापट आहे, प्रेमानं जिंकावं वेडे, आणि त्याला ज्याच्यामुळं राग येतो त्या गोष्टी करू नये, हळूहळू हळू शांत होईल. ही जुनी आई शिकवायची. आत्ताची आई फोनवर, जेवली का उठली का, ती म्हणली उठले ना, 11 वाजता उठली. आणि म्हणली आई काय माझं वाटोळं झालं, म्हणे काय झालं, आमच्याकडे चाला दूधच नाही. म्हणे आई म्हणली ये निघून त्यांच्या का कोर्टात पाहू, आम्ही एकमेकाला स्वीकारायला तयार नाही. किती पत्रिकेमध्ये छान गुण जुळतात. मी पत्रिकेच्या विरोधात नाही आहे, कारण मी 1996 ज्योतिष विशारद केलंय त्र्यंबकेश्वरीला, मी त्या विरोधात नाही आहे. पण इतक्या पत्रिका छान जमून सुद्धा, गुणमिलन होऊन सुद्धा मन मिलन होत नाही, नवे नवे संस्कारांचं मिलन होत नाही, त्याच्यामुळं घोटाळा आहे. आणि माफी मागून बोलतो, पत्रिका जुळवायची असेल तर मुलामुलींची जुळू नका, सासू सुनाची जुळवा, कारण घोटाळा खरा तिथे आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. ऐका, विषांतर होईल. नांदायला निघालेली मुलगी, पण योग असा झाला, चौकामध्ये ते सगळे मुराळी तिला वेशीवर पोहोचवण्यासाठीचे त्या सासूरवाणी वासिनीचे सर्व माहेरचे लोक निघाले, डबडबलेले डोळे आहेत. आणि तेवढ्यात एकनाथ महाराजांची प्रेतयात्रा आली. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. ज्यांचा अभंग आहे त्यांच्याच विषयी बोलतोय. त्या मुलीच्या आईच्या मनात आलं, म्हणली या मेल्याला एकनाथ ह्याला आजच मरायचं होतं, माझी पोर नांदायला चालली, अशुभ घडलं ग बाई, आता पुरीचं वाटोळं झालं. पण लक्ष द्या, तुम्ही कामाला कुठं चालले निघाले, तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर दर्शन करा, ते शुभ आहे, अशुभ नाही आहे. म्हणून असा नमस्कार करायचा, एका हाताने दोन्ही हाताने. भरलेला पाण्याचा हंडा दिसला, नमस्कार करा, तुमचं काम होणार आहे. पण रिकामा जरी पाण्याचा हंडा दिसला तरी तो शुभ आहे. तुम्ही म्हणाल भरलेला शुभ आहे, रिकामा कसा,
तुम्ही ज्या कामाला चालले तुमच्याकडे पाठ करून एखादी स्त्री हंडा भरायला जर चालली असेल तर रिकामा हंडा पण शुभ आहे. हे सगळं शुभ अशुभ लक्षण भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर लिहिलंय. त्या मुलीच्या आईच्या मनात आलं ह्या एकनाथ्याला आजच मरायचं होतं म्हणे. माझी पोरगी पहिल्याच मुलाला नांदायला चालली हा मेला आजच मेला असं म्हणल्याबरोबर एकनाथ महाराज उठून बसले आणि ते म्हणले मावशी तुमची पोर नांदायला जाऊ द्या मला कधी जाता येईल. आले घरी निघून विषय संपला. याला स्वेच्छा मरण म्हणतात. पाहिजे तेव्हा येता येतं पाहिजे तेव्हा जाता येतं. आता जे शेवटचं नववं मरण आहे ते ह्या आठव्या तीर्थमरणापेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्याला तीर्थमरण असं म्हटलं. आता तुम्ही म्हणाल तीर्थमरण का सांगायचंय मला संपत काकांसाठी सांगायचंय. कारण मागच्या वर्षी ते ज्या कालावधीमध्ये गेले कारण दहाव्याला मीच होतो बरोबर आहे ना. ते मागच्या वर्षी ज्या कालावधीमध्ये गेले संपत काका तो कालावधी होता उत्तरायणाचा. आणि ज्याचा जीव उत्तरायणात जातो लक्ष द्या मरायचं आपल्याला सगळ्यांना पण कसं मरावायचं याचं काही विज्ञान आहे संशोधन आहे शास्त्र आहे. ज्याचा जीव उत्तरायणात जातो त्याला मोक्षाची दारं खुले मिळतात. म्हणून रडू नका आनंद साजरा करा. विठ्ठल विठ्ठल सहा महिने देवांची रात्र सहा महिने देवांचा दिवस ज्याला दक्षिणायन आणि उत्तरायण असे म्हणतात. आता देवशयनी एकादशीला देव झोपी जाणार देवशयनी एकादशी मग त्या कालावधी मोक्षाचे दार बंद असतात. भीष्माचार्य सहा महिने शरपंजरी पडून राहिले कशासाठी उत्तरायणाची वाट पाहण्यासाठी. का बरं त्यांना भोगावं लागलं. भीष्माचार्यांनी रस्त्याने जात असताना एक सर्प पाहिला आणि तो रस्त्यात आडवा आला म्हणून भीष्माचार्यांनी तो सर्प धनुष्य बाणाच्या टोकावर उचलून असा फेकून दिला. फेकल्यानंतर तो कुठं पडला हे पाहिलं नाही. पण योग असा झाला कर्माचा सिद्धांत आहे तो कुणाला चुकत नाही. तो सर्प भीष्माचार्यांनी फेकल्यानंतर तो पाहिला नाही पण तो सर्प योगायोगाने काट्यांवर जाऊन पडला. त्या सापाच्या अंगामध्ये काटे घुसून राहिले आणि तो साप सहा महिने त्या काट्यांवर तरफडत होता. तसंच मरण भीष्माचार्यांच्या वाट्याला आलं. धनुष्य बाणाने अर्जुनाने चालणी चालणी केली शरीराची आणि सहा महिने भीष्माचार्य तडफडत होते. जसं त्या सापाला तू त्या काट्यावर फेकलं भीष्माचार्याला कृष्ण म्हटले त्याला सहा महिने त्याचा जीव जायला लागला तडफडत होता. आता जैसी करणी वैसी भरणी मला ते नाही सांगायचंय. मला इतिहास नाही सांगायचाय. मला तुम्हाला कथा सांगून वेळ नाही घ्यायचाय. मला एकच सांगायचंय भीष्माचार्यासारखे जर सहा महिने वाट पाहतात उत्तरायणाची किती पुण्य. पण ते पुण्य कधी मिळालं भीष्माचार्यांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन केल्याच्या नंतर. इतकं पुण्य लागतं उत्तरायणामध्ये मरायला. पुण्य लागतं एकादशीच्या दिवशी मरायला. पुण्य लागतं सोमवारच्या दिवशी मरायला. पुण्य लागतं मणिकर्णिका काशीला मरण यायला. पुण्य लागतं हरिद्वारला मरण यायला बोलू का. पुण्य लागतं पंढरपूरला मरण यायला. तीर्थक्षेत्रावरती मरण आलं उत्तरायणामध्ये मरण आलं त्याला तीर्थ मरण असं म्हणतात. एखादा सैनिक आपल्या देशाच्या सेवेसाठी जर आपल्या शरीराचं बलिदान देत असेल धराशाही पडत असेल तर त्या सैनिकाला सुद्धा तीर्थ मरण आलं असं म्हणतात. म्हणून सैनिकाच्या मेल्यानंतर त्याला कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी असं लावता येत नाही. त्याला अमर जवान असं लिहावं लागतं. ते सुद्धा कोणतं मरण आहे तीर्थमरण. आणि तीर्थमरण येण्यासाठी आयुष्यभर सौजन्याने वागावं लागतं. कोणासारखं काकांसारखं. विठ्ठल विठ्ठल माझा विषय अजून माझं समाधान झालं नाहीये. हे का करायचंय काका बघायला नाहीये. त्याचं शास्त्र सांगितलंय जीव जाताना त्या जीवाला चार प्रकारचे दुःख होत असतात. तसे सोळा आहेत पण मी चारच सांगणार आहे कारण वेळ कमी आहे. जीव जाताना त्या जीवाला चार प्रकारचे दुःख होतात. लक्ष द्या आपल्याला पण मरायचंय म्हणून हे ऐकून ठेवा. जीव जाताना पहिलं दुःख होतं शरीर सोडण्याचं. जीव जाताना त्या जीवाला दुसरं दुःख होतं आपल्या नातेवाईक परिवाराला सोडण्याचं. जीव जाताना दुःख होतं आपण कमवलेली संपत्ती सोडण्याचं. आणि जीव जाताना चौथं दुःख होत असतं अंतकाळाला. यदा कदाचित आपण जर पाप केलं असेल आयुष्यभर अंतकाळाला पाप आठवल्याचं. जीव दुःखी होतो
चार प्रकारच्या या दुःखाने काय काय शरीर सोडण्याचं दुःख. शरीर सोडण्याचं दुःख का होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मा देहासी आला तेनेची विषय भोगिला. तो जो आत्मा आहे त्यानं हे शरीर मुक्तीचं द्वार निवडलं, पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे जीवाला दुःख होत. आत्मा देहासी आला तेनेची विषय भोगिला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. म्हणून माणूस मेला का जुने लोक घाई करतात, लवकर काढा लवकर काढा. म्हणे का किती वेळ झाला? अहो मुलगी यायची आहे तिकडं येईल स्मशानाकडं, तुम्ही लवकर काढा. काय कारण? साडेतीन तासापेक्षा जास्त वेळ प्रेत ठेवू नये. जितक्या वेळ ते प्रेत ठेवलं जाईल तितकी त्या जीवाची आत्म्याची आसक्ती तादात्म्य त्या शरीराप्रती वाढत जातं. मग एकदा प्रेत यात्रा निघाली का तो जीव त्या प्रेताभोवती घुटमाळतो. शरीर माझं शरीर माझं शरीर माझं. पण खरंच सांगा शरीर आपलं आहे का? नाही. किती हक्कदार आहे आपण म्हणतो हे शरीर माझं. आई म्हणते नाही 9 महिने 9 दिवस पोटात ठेवला होता हा माझा. बाप म्हणतो नाही त्याला शिकवलं सवरला चालायला शिकवलं हा माझा. बायको म्हणते नाही ओ मी माझ्या बापाचं नाव टाकून इकडं यांचं नाव जोडलं म्हणून पती माझा. मुलं म्हणतात नाही नाही पप्पा आमचा. भाचे म्हणतात नाही ओ मामा आमचा. बहिणी भाऊ म्हणतात भाऊ आमचा. आता किती नाते सांगू? एक अधिकारी आहे का याच्यावर? कितीतरी अधिकारी आहेत. पण पंचमहाभूत शेवट म्हणाले तुमचं काहीच नाही हा देह आमचा. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. उद्या कोणी म्हणाय नको भगूरच्या बाबाचं कीर्तन झालं कुत्र सुद्धा नव्हतं. विठ्ठल विठ्ठल ऐका. विनोद असे ठरून नाही होत असे होत असत. लक्ष द्या लक्ष द्या. आपला विषय काय चालला? पंचमहाभूत म्हणता रे आहा देह तव पाचांचा अनिला उसना शेखी ज्याचा त्याला देणे असे पंचभूतांचा गोंधळ घातला एके ठाई मेळ. ज्या वेळेला ते प्रेत जाळलं जातं त्यावेळेला ना इलाजाने तो आत्मा त्या प्रेतापासून विलग होतो आणि इतका दुःखी होतो किती आत्मा देहासी आला तेनेची विषय भोगिला. माझं शरीर गेलं माझं शरीर गेलं माझं शरीर गेलं तो जीव दुःखी होतो. आता कुठं जाणार? आता कुठं नाही जाणार. ज्या मडक्याने पाणी फिरवलं जातं आणि ज्या मडक्याला दगडाने होल पाडलं जातं त्या दगडामध्ये त्या आत्म्याचं शरीर जाळल्यामुळं आधिपत्य प्रस्थापित होतं. म्हणून कितीही चांगला मनुष्य मरू द्या तो दगड घरी नेत नाही. आता त्या दगडाला दगड म्हणत नाही त्याला आमच्या व्यासपीठावरून पंडितजींच्या शास्त्रीयच्या भाषेमध्ये आश्मा असं म्हणतात. म्हणून तो सुरक्षित जागेवर ठेवता कारण तो दगड घरी नेला आत्म्याचा संबंध आपण कुटुंबापासून तोडलाय. पुन्हा तो दगड घरी नेला तर त्याचं तादात्म्य पुन्हा कुटुंबाप्रती वाढणार आहे. मग तो दगड कुठंतरी सुरक्षित जागेवर लपून ठेवतात. 10व्या दिवशी त्याच दगडावरती पाणी सोडतात काळे तीळ आणि पाणी सोडतात. माऊली बोलतात ना दिले संसारासी पाणी. पाणी दिल्यानं संबंध तुटत असतो. आणि काळे तीळ का वापरायचे? तीळच का? शास्त्र सांगतं तुमचं जास्त नाही तीळ तीळ पुण्य द्या. किती द्या?
तिळ तिळ पुण्य. आपण म्हणतो ना एक तिळ सात जणांनी खाल्लं होता, म्हणजे वाटून वाटून दिलं पाहिजे, थोडं थोडं पुण्य तिळ तिळ करून दिलं पाहिजे. सगळ्यांनी पाणी सोडलं पिंड्यावर, तिळ तिळ पुण्य जर एकत्र आलं तर त्या पुण्याचा साठा त्या जीवाबरोबर ऊर्ध्वगतीला जात असतो. माझा विषय इथपर्यंतच आहे. ऐका, शरीर सोडण्याचं जीवाला दुःख होतं, आपल्याला ह्या विषयामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणाकडं प्रवृत्त व्हायचंय. मी तुमचा एक सेकंद सुद्धा वाया जाऊ देणार नाही. सर्वांगाचे कान करा. जीवाला दुःख होत असतं पहिलं शरीर सोडण्याचं. बोला, शरीर आपलं आहे का? नाही म्हणावं लागल, जड जाईल. शरीर आपलं नाही. नंबर दोन, जीवाला दुःख होत असतं नातेवाईक परिवाराला सोडण्याचं. खरंच सांगा, नातेवाईक परिवार आपला आहे का? नाही म्हणायला जीवावर जाईल. आहे का आपला? नाही. माता इकडे इकडे उठून सगळे हिमालयात जाणार आहे का? घरीच जाणार आहे. म्हणून विचार करा, आपलं कोणी नाही. बहीण कोणाची, बंधू कोणाचा, कोण कोणाचे सगे सोयरे, कोण कोणाचे सगे सोयरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. आपलेच सगळे. तर एका स्मशानात मी वाक्य वाचलं, क्या मिला रे, क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते. ध्यान से सुनिए, क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते. अपनों ने ही जला डाला रे तुझे इस दुनिया से जाते जाते. पेटवायला कोण राहतात? आपलेच आहे ना. मग कोणी पेटत का? कबीरजी बोलतात, मतलब के संग साथी यहाँ पे, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, मगर जलने वाला कोई नहीं. हे प्रवासामधले आपले साधन ते सोबतीचे आहेत, पण कोणी येत नाही. एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. मग आता दोन मुद्दे मी बोललो. जीवाला दुःख चार प्रकारचं होतं ना. हा, शरीर सोडण्याचं दुःख, नातेवाईक परिवार सोडण्याचं दुःख दुसरं. तिसरं दुःख होत असतं जीवाला संपत्ती सोडण्याचं. आता हे नाही म्हणायला जड जाईल, पण नाहीच म्हणावं लागल. बोला, संपत्ती आपली आहे का? बोला पटकन. नाही, नाही म्हणता, मग द्या मला. मला नका देऊ, तुमची तुम्हालाच राह द्या. फक्त आसक्ती कमी करा, आपलं काहीच नाही. खरंच सांगा मला, जन्माला आलो तेव्हा मुठी बंद होत्या, बरोबर आहे? मग त्या बंद मुठीमध्ये काय आणलं काय? असं झालं का? आमच्या शेजारी एक मुलगा जन्माला आला आणि येताना 7-12 आणि 20 एकर जमीन घेऊन आला. खरं सांग, आणलंय? नाही आणलं. अरे, उतार्याचा विषय निघाला म्हणून सांगतो, मेल्यानंतर नाव कमी होऊन जातं रे. काही नाव पण शिल्लक राहत नाही. मग कशाला चिटकतं त्या वावराला, कशाला चिटकतं त्या बांधाला? खरा तो एकची धर. ईश्वराचं देणं आहे आणि तेच प्रेम सोबत आणलं, तेच प्रेम सोबत न्यायचंय. बाकी काही आणलं नाही, न्यायचं नाही. कारण मुठी बंद होत्या आणि मुठी खुल्या होत्या, बरोबर आहे ना? म्हणून काय अर्पण करायचं? खरा तो
एक ची धर्म दुसऱ्याचे बांधकोरा बरोबर आहे काय आणलंच नाही तर न्यायचं कशाला न्यायचंच नाहीये अरे नावं सुद्धा निघून जातात रे काही शिल्लक राहत नाही सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बाजीवाचे उघडीची यावे उघडीची जावे कमरेचा करदोडा पण तोडून टाकतात बोला संपत्ती आपली आहे का नाही गाई गुरं गोठ्यात पैसा बँकेत तिजोरीत पत्नीदारापर्यंत जाळणारे स्मशानापर्यंत पण एकट्याला यायचं एकट्याला जायचं संपत्ती आपली बोला काय झालं म्हणे पहाटे 5 वाजता एक बाबा वारले म्हातारीच्या मांडीवर मान होती तिडच जीव सोडला मांडी हलवली नाही काय नाही रात्रभर बसेल होती जराशी रडली डोळे पुसले आणि नातवाच्या मांडीवर म्हाताऱ्याची मान दिली आणि किचनमध्ये गेली आणि सकाळी 6 वाजता पिठलं भाकर खात बसली म्हातारं मरेल नातू गेला म्हणला आजी डोक्यावर पडली का पोटावर म्हणे काय झालं बाबा मेले आणि पिठलं भाकर खात बसली ती म्हणे बाबा रात्री काचं जेवण गेलं म्हातार रात्रभर जीव काढित होतं आता 10 वाजता मऊते एक भाकरन पिठलं खाऊ दे मग 10 वाजता पाय कसा राडा करीते कोणी कोणाचं नसतं पोटात भरत तंगडीत धोर आणि 10 वाजता पिठल्या भाकरीची ताकद मौतीला लोक जमले असा स्वर लागला आमचा स्वर नाही लागत कीर्तनात असा स्वर लागत होता तिथं बरं यमकही कसं जुळवी तर काय माहिती बघ कसं सुचतं वेळेवर माफी मागून बोलू का कोणाला सांगू नका मी तर कधी कधी ऐकायलाच जातो रडता रडता तिच्या लक्षात आलं पहा बर का दृष्टांत सिद्धांताला घ्या विनोदवारी नका घेऊ म्हातारीच्या रडता रडता लक्षात आलं म्हणली म्हातारबाई गेलं मरून पण अर्ध्या अर्ध्या सोन्याच्या बाळ्या तोळ्याच्या तशाच राहिल्या सोन्याच्या अर्ध्या अर्ध्या लक्ष कुठे पा रडता रडता आता म्हणायला जावं तर हावरटपणा दिसल तुम्ही म्हणता ना संपत्ती आपली नाही सगळं सोडून जायचं आहे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नाही गेली काय सगळं सोडून जायचं आहे मी हे अभंगावर चिंतन मांडतोय आपल्याला एक 2-3 मिनिटात पहिल्या चरणाकडे जायचं आहे हे त्याच्यासाठीच चाललं पण मी काय केलं माहिती आहे का आत्ता तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि येईल पण मी ना अंत्येष्टी सांगता सांगता अभंगाशी तुमची संगती लावून देतोय आणि ती उगीच बळजबरी कुठून तरी ओढून ताणून जोडतोय बिलकुल नाही हे विषयाला अनुसरून आहे शरीर आपलं नाही नातेवाईक आपले नाही परिवार आपला नाही संपत्ती आपली नाही त्याच्यासाठी दृष्टांत म्हातारीच्या लक्षात आलं अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या कानात तशाच राहिल्या पण म्हणायला जावं तर हावरटपणा दिसतो तिने पहा बार का कशी संगती लावली जशी आपण आता अभंगाची लावतोय ना रडता रडता म्हणाली नव्या धोत्राशिवाय कधी धोतर नेसले नाही सगळे धोत्रा कपायला लागले तिला इकडे न्यायचं होतं ना म्हणली इस्त्रीच्या सदऱ्याशिवाय कधी सदरा घातला नाही सगळे सदऱ्या कपायला लागले आणि म्हणली पगडी बांधल्याशिवाय माझा राजा कधी चौकात गावात गेला नाही सगळे मौतीचे लोक पगडी कपायला लागले आणि हळूच म्हणाली माझ्या सोन्याला सोनं लई आवडायचं काय यमक आहे काय जजमेंट आहे माझ्या सोन्याला सोनं लई आवडायचं म्हणून सोन्याच्या बाळ्या अजून कानात तशाच आहे जे सुतळी बांधायला होती म्हणलं ए आडकी ताना रे अजून जोऱ्यात रडायला लागली कारण ते रडणं निस्वार्थी नव्हतं स्वार्थी होतं कोणी नाही कोणाचं संपत्ती नाही आपली नातेवाईक नाही आपले एक ठिकाणी तर आम्ही मौतीला गेलो संबंधातली माणसं नावं नाही सांगणार निघालं कोणी नातेवाईक व्हायची उपाधी सून मोठ्या मोठ्याने रडत होती रडता रडता तिच्या तोंडातून खरं निघून गेलं सासू मरेल होती म्हणली सासूबाई तुम्ही मेल्या आणि हळूच म्हणली तुमच्या चाव्या आमच्या कमरेला आल्या काय कोण कोणाचं आहे सांगा मतलब के संग साथी शरीर आपलं नाही परिवार नातेवाईक मुलं बाळं सुना मुलं मित्र परिवार आपला बोला नाही
संपत्ती आपली नाही चौथ दुःख जीवाला होत असतो अंतकाळाला पाप आठवल्याचं म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरकाचा तुका म्हणे सत्य कर्म येताना सोबत ही संगती लक्ष द्या आता अभंगाकडे जायचंय तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य नाही तर घातली या भय नरका जाणे मी आतापर्यंत तुमच्या समोर जे चार प्रकारचे दुःख जीवाला होतं ते मांडित होतो आता मला जो सिद्धांत मांडायचा आहे सर्वांगाचे कान करून ऐका मनुष्य मरणाला घाबरत नाही तो जीव जायला घाबरत नाही तो जीव मनुष्य सोडून जायच्या भीतीने उद्विग्न होतो पहा तुम्ही माणूस मरणाला घाबरत नाही दुसऱ्याचं मन मरण पाहिलं का माणसाचं अंतकरण उद्विग्न होतं तुम्ही एखाद्याच्या प्रेत यात्रेला गेले त्याचे मुलं त्याची पत्नी म्हणते बाबा आमच्याकडं बघा ना पत्नी म्हणते त्या मुलांचं रडणं पाहून हो आधार गेला इतके लहान लहान लेकरं आम्ही आता कोणत्या भरोशावर जगू तुम्ही उठाना असं पाहिल्यानंतर आपल्याला दुःख होतं का मी बोललो ना शरीर सोडण्याचं उद्विग्न का होतो जीव मला सुद्धा हे शरीर सोडून जावं लागेल याच्यासारखं मला सुद्धा माझ्या पत्नीला मुलांना सोडून जावं लागेल याच्यासारखं अरे किती कमवलं पण सगळा पैसा सोडून जावा लागेल याच्यासारखा जीव दुःखी होतं दुसऱ्याचं मरण पाहून जीवाला दुःख सोडून जाण्याचं आहे म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया सगळं करा फक्त गुंतून नका राहू आम्हाला गुंतून राहण्याची सवय आहे मग गुंतून नाही राहायचं राहायचं कस पक्ष्यांसारखं अभंगाचं पहिलं चरण पक्षी अंगणी उतर अंगणी उतरती ओ पक्षी अंग
शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कसं राहावं त्या प्रपंचात. पक्षी अंगणी उतरती, किती गोड बोलतात पहा. दृष्टांत कोणाचा दिला? पक्ष्यांचा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, ते अडकून नाही पडत. पक्षाचा दृष्टांत का दिला? कारण माणसापेक्षा काही पशुपक्ष्यांमधले गुणधर्म काही अलौकिक स्वरूपाचे असतात. जसं सिंह जरी हिंस्र पशु असला पण सिंहाकडून मनुष्याने सिंहावलोकन हा गुणधर्म घेतला पाहिजे. कारण सिंह एक 10-15 पावलं चालत गेला, सिंह एक 10-15 पावलं चालत गेला का उभा राहून माघ वळून बघतो, पुन्हा पुढे चालायला सुरुवात करतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. माघ आपल्याकडून काय चुका झाल्या त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकायचा, थोडा टाकायचा, जास्त नाही, आणि पुढं चालायचं. म्हणून गाडी ड्रायव्हर ज्यावेळेला गाडी चालवतो त्याला पुढं बघायची काच मोठी असते, बरोबर आहे ना? गाडी ड्रायव्हर गाडी चालवतो, तुम्ही बसलाय ना कधी गाडीत, बघा पुढची काच मोठी असते पण माघं पायचा आरसा छोटा असतो. याला सिंहावलोकन म्हणतात. माघं पाहिलं पाहिजे पण किती, एक नुसता दृष्टिक्षेप टाकायचा, त्याला मला विषांतर नाही करायचं. पक्षाचा दृष्टांत का दिला, इथं मनुष्याचा का नाही दिला आहे? अरे नाथांना माहिती आहे, मनुष्य या दलदलीतून बाहेर काढायचा असेल, तो जीव जो गुंतलाय त्याला बाहेर काढायचा असेल तर काही युक्ती प्रयुक्ती केली पाहिजे. पक्षी अंगणी उतरती, पक्ष्यांचा दृष्टांत का? पक्ष्यांमध्ये विशिष्ट गुणधर्म आहे. जसा कावळ्यामध्ये कावळ्याला काक दृष्टी, ती आपल्याला नाही, म्हणून पिंडाजवळ कावळाच का बरं. त्याच्या एका डोळ्यामध्ये देवाने अशा एक प्रकारचा कॅमेरा सेट केलाय ज्याला काकदृष्टी म्हणतात. पिंडाजवळ आत्मा असला का कावळ्याला पिंडाजवळ आत्मा असल्या कारणानं कावळा पिंड घ्यायला घाबरतो. मला सगळं नाही सांगायचं, दशक्रियाविधी असेल तर मी हे सांगत असतो, पण माझा मुद्दा काय आहे, पक्षीच का तिथं सांगितले? पक्षी अंगणी उतरती. कावळा ज्या वेळेला पिंड घेतो त्याला रामानं दिलेलं शाप आणि वरदान आहे. सीतामाईची, त्याने इंद्राचा पुत्र तो कावळा, त्याने सीतामाईचा स्पर्श केला वासनेने, प्रभू रामचंद्रांनी त्याचा एक डोळा फोडला, तो इंद्राचा पुत्र होता, कावळ्याच्या रूपात येऊन सीतामाईला वासनेने त्याने छेडलं, स्तनाला चोच मारली, प्रभू रामचंद्राने त्याला शाप देऊन टाकला, कावळ्याच्या रूपात येऊन गंधर्वा माझ्या पत्नीची छेड काढतोस, कावळा होशील, तुझी घाण वासना झाली म्हणून तुझी चोच घाणीत पडून राहील, आणि ज्या डोळ्याने वाईट दृष्टीने तू पाहिलं तो डोळा फोडून टाकला. एक डोळा फोडला, पण आता तो गंधर्व वैतागला. बाप ऐकत नसेल तर मुलं हुशार असतात, ते आईकडं वशिलं लावतात. जिला चोच मारली होती तिचेच पाय त्याने धरले, आई सांगना देवाला मला यातनं मुक्त करायला. मग सीतेला दया आली, ती म्हणली जाऊ द्या प्रभू, चुकलं असेल लेकरू, याला शापातनं मुक्त करा. प्रभू रामाने सांगितलं, सीते तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाते हे तो फिर वापस नहीं आते. सीते धनुष्यातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येऊ शकत नाही. पण आता झालाय तो शाप दिलाय त्याला, कावळा होशील, कावळा झाला, घाण वासना झाली परस्त्रीला छेड काढण्याची, तुझी चोच सतत घाणीत पडून राहील. म्हणून कावळा कधी चांगलं खात नाही, घाणच खातो, जिथं जनावराला टीचर पडलं तिथं चोच मारतो. हा कावळ्याचा गुणधर्म आहे, गुणदोष आहे. वाईट तुझी दृष्टी म्हणून एक डोळा फोडला, पण सीतेने मध्यस्थी केल्यामुळं आता मी तुला शापातनं मुक्त करतो. ज्या दिवशी आत्म्याला उद्देशून ठेवलेला तू पिंड खाशील त्या दिवशी तो आत्मा पण मुक्त होईल आणि तू सुद्धा या शापातनं मुक्त होऊन ऊर्ध्वगतीला जाशील. म्हणून मला पक्षावरून आठवलं, पक्षाचा दृष्टांत, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून येतात. कावळ्यानं पिंड खाल्ल्यानंतर तो कावळा 2 दिवसापेक्षा जास्त दिवस जिवंत राहत नाहीच, शास्त्र आहे, माझं नाही. मग तुम्ही म्हणाल आमच्या गावात इतक्या कावळ्यांनी पिंड घेतले ते तर काही मेलेले दिसले नाही, पण दृष्टांत काय पाहना. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, इथं थांबत नाही.
कावळा अपवाद वगळता शॉर्ट सर्किटने मेला तुम्हाला दिसेल. गाडी खाली आला तिथं मेलेला दिसेल. पशु पक्षी पक्षी मरत नाही का? रोज हजारो लाखो पक्षी मरतात कारण मानवापेक्षा पक्षाला आयुष्य कमी आहे. आणि नीट ऐका, मानवी जीवनापेक्षा ह्या जगभरात पक्षी जास्त आहेत. मग ते पक्षी मेलेले का दिसत नाही? ते गुंतोनिया राहती. ते का गुंतोनिया राहती? पक्ष्यांचा मृत्यू आल्यानंतर त्यांना जाणीव होते आणि ते आकाशात वर 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 इतके वर जातात जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संपते तिथं हे जातात. तिथून खाली कधीच येत नाही. आपलं शरीर तिथंच विलीन करतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. आपण गुंतून ठेवलंय स्वतःला. कसं गुंतून ठेवलं? कसं? दृष्टांत दिला माझ्या तुकोबांनी. माकडी मुठीसी धरिले फुटाने. काय दृष्टांत दिला? लक्ष द्या. युक्ती प्रयुक्ती करून संत समजून सांगतात. माकडे मुठीसी धरिले फुटाने, गुंतले ते नेने हात तेथे. जीव कसा गुंतला? त्या माकडासारखा. माकड पकडणारे लोक काय करतात माहिती का? माकडांना फुटाने जास्त आवडतात. काय आवडतात माकडांना? फुटाने. आणि ते फुटाने सहसा संध्याकाळीच जास्त आवडतात असं ऐकलंय मी. माकडांनी काजू खावा, माकडांनी बदाम खावा. माकडं फुटानेच का खातात आणि ते कशा सहित खात? मला काही विचारू नका, ती काय बोलायची जागा नाही. माकडाला फुटाने जास्त आवडतात. मग ते माकड पकडणारे लोक काय करतात? जिथं ज्या झाडावर माकडांचा वापर जास्त, वावर जास्त असतो, तिथं मोठ्या भांड्याचं, मोठं भांडं त्याचं तोंड छोटं, बरं का? भांडं मोठं, तोंड छोटं. ते भांडं मातीत गाडतात आणि त्या भांड्यामध्ये असं भरून फुटाने ठेवतात. माकडाला फुटाण्याची आशा लागते आणि आशेनेच जीव गुंतत असतो. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. 1 लाख झाला तर त्याचे 2 झाले पाहिजे. आता 2 झाले, थांब ना. आता 4 झाले पाहिजे. 4 झाले पाहिजे 8. 8 झाले पाहिजे 16. आता किती लांबू मी? नाही संपत. आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती भुली. 7 जणी आहेत त्या. त्यांचा निराश करावा लागतो. गुंतून जमत नाही. पक्ष्यांसारखं राहा. नाही कळलं? माकडाचा दृष्टांत. तोंड छोटं आहे, भांडं मोठं आहे. ज्या झाडावर माकडं असतात तिकडं माकड पकडणारे लोक ते भांडं मातीत गाडतात आणि तोंड मोकळं असतं. त्याच्यात फुटाने माकडाला दिसली, माकडाने वरतून उडी मारली आणि त्या फुटाण्यासाठी त्या भांड्यामध्ये आपला हात घातला. आता त्या भांडं खाली मोठं आहे, त्या भांड्याचं तोंड छोटं आहे. त्या भांड्यामध्ये फुटाण्यासाठी हात सरळ जातो आणि सरळ बाहेर येतो. पण माकडाला फुटाण्याची आशा लागल्यामुळं त्यानं त्या भांड्यात हात घातला आणि मूठ भरली. आता मूठ भरल्यामुळं याची थिकनेस वाढली. मूठ भरल्यामुळं याची रुंदी वाढली ना. हात सरळ जातो भांड्यात, सरळ येतो. पण त्या माकडाला फुटाण्याची आशा. त्यानं मूठ भरली आणि बसलं ना तो हात अडकून. हात अडकून बसला. धुंडा महाराज म्हणायचे, अरे माकडा. मी नाही बोलत. धुंडा महाराज म्हणायचे, अरे माकडा सोड म्हणजे सुटशील. पण फुटाण्याची आशा त्या माकडाला लागल्या कारणानं ते मूठ भरत. मुठीची त्या फुटाण्यांची आशा सुटत नाही. खटपट खटपट करतं. मला सांगा, मुक्त होणं काही अवघड आहे का? मूठ सोडून द्यायची, हात काढून घ्यायचा आणि पटकन पळून जायचं. पण फुटाण्याची आशा सुटत नाही. मूठ काही सोडित नाही. आणि मूठ न सुटल्यामुळं पटकन तो माकड पकडणारा येतो. त्या माकडावर जाळं टाकतो, त्याला बांधतो आणि नेतो. आणि आयुष्यभर जंबुरा मार उलटी उडी माकडाचा खेळ सुरू होतो. आपलं तरी वेगळं काय आहे? आपण सुद्धा त्याच प्रमाणे गुंतो. सोडा म्हणजे सुटेल. तुकोबांकडे एक जण गेला. तुकोबा, मला सोडायचंय पण सुटत नाही. कसं सोडू? तुकाराम महाराज म्हणले, चाल केलासी मोकळा मन विठ्ठल वेळोवेळा. म्हणा विठ्ठल विठ्ठल. माकडाने फुटाण्याची मूठ सोडून दिली तर त्याचा हात सुटेल आणि बंदिस्त होणार नाही, ते मुक्त होईल. पण अडकून पडलं लागलेली आशा. जीवाला आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती भुली या 6 जणी असं बांधून ठेवतात
म्हणून बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी मुक्त व्हायचं असेल पक्ष्यांसारखं राहा उद्याच ट्राय करायला काय हरकत आहे नागबाबा बोलले पक्षी अंगणी उतर तिथे का गुंतून या राहती उद्या कण्या घ्या कण्या कण्या माहितीये का तांदळाचे तुकडे नाही तर बाजरी घ्या तांदूळ घ्या दाणे असे अंगणात टाका आणि असं दारात उभं राहून पहा त्या चिमण्या येतात पटापटा दाणे वेचतात आणि पोट भरलं का चिमण्या भरकन उडून जातात मग त्या चिमण्या म्हणत नाही बाई पावसाळ्यात काही मिळालं नाही तर दोन चार गोण्या भरून ठेवते कारण आता हे असं वाया जाईल त्या चिमण्या भरून नाही ठेवती तरी उपाशी नाही मरती आणि काही काही चिमण्या आयुष्यभर भरून ठेवी त्या म्हणजे का बरं हसल्या मी चिमण्यांचं सांगू राहिलो तुम्ही टेन्शन नका घेऊ ऐक नाही किती अरे 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 गुंतायचं नाही पक्ष्यांसार करायचं एका चिमणीने आणि चिमण्याने चिमणा चिमणीने हां सुंदर घरट बांधलं आम्हाला कविता होती कविता म्हणून आहे कीर्तनकारांनी नारे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिल्लासाठी तीन जीव झाडाला टांगला किती सुंदर कविता होती बहिणाबाईंची कविता आम्हाला पाचवी सहावीला होती इतकं सुंदर घरटं बनवलं आणि त्या घरट्यामध्ये दोन पिल्लं होते नदीच्या किनारी झाडाला चिटकलेलं पक्कं घरटं अरे त्याच्यात पाण्याचा थेंब पण घुसत नाही गवताचं बनवलंय काड्या कुड्यांचं घरटं बनवलंय लक्ष द्या पक्ष्यांचा दृष्टांत चाललाय पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती इतकं सुंदर घरटं बनवलं त्या सुगरणीने त्या चिमणीने त्या चिमण्याने पावसाचा थेंब सुद्धा येत नाही आणि आम्ही म्हणतो आम्ही बंगला बांधला एवढा मोठा माफी मागून बोलतो आम्ही डॉक्टर फिक्सिट वापरतो तरी आपला बंगला गळवतो अरे एवढा एवढा डोकं एवढा एवढा मेंदू एवढी एवढी बुद्धी किती रे सुंदर घरटं बांधलं काय बंगले बांधता तुम्ही बघा त्या पक्ष्यांकडं पक्षी अंगणी उतरते इतकं सुंदर घरटं बांधलं पावसाळ्यात थेंब सुद्धा घुसत नाही हिवाळ्यात त्याच्यात गरम वाटतं आणि उन्हाळ्यात त्याच्यामध्ये थंडगार वाटतं कुठला एसी वापरला काय कलाय पिल्लं होते दोन चिमणा चिमणी गेले भक्ष शोधायला पिलांसाठी आई बापाचा जीव वारं आलं खोपा हल्ला हल्ला घरटं हल्लं हल्लं पुराचं पाणी आलं नदीच्या किनाऱ्याला असलेलं घरटं पावसाच्या पाण्याने त्या वाऱ्याने तुटलं आणि तो खोपा त्या सुगरणीचं त्या चिमण्याचं घरटं पिलांसहित पाण्यात पडून वाहून गेलं रात्री चिमणा चिमणी चोचीमध्ये दाणे पिल्लांसाठी घेऊन आले पाहिलं तर काय जागेवर घरटं नाही थोडीशी दोन चार काड्या चिटकल्या घर आपलं इथंच होतं पडलं घर वाहून गेलं चोचीतले दाणे स्वतः खाल्ले नव्हते पिल्लांना आणले होते रडायला लागली ती चिमणी चोचीतले दाणे पडून गेले सकाळपासून उपाशी लेकरांवरती जीव इतकी रडली चिमण्यानं तिला जवळ घेतलं म्हणला काय रडते एखाद्या माणसासारखं पक्षी अंगणी उतरते म्हणून दृष्टांत आहे तो चिमणा म्हणला चिमणीला काय रडतं एखाद्या माणसासारखं अगं जोडणं आपलं काम आहे तोडणं त्याचं काम आहे अगं त्यानं घरटं नेलंय आपली चोच नाही नेली चाल उद्यापासून आपण पुन्हा घरटं बांधायला सुरुवात करू चिमणीने चिमण्याने पिलांसहित घरटं निघून गेलं वाहून गेलं नैसर्गिक आपत्ती आली म्हणून कुठलाच फॉर्म भरला नाही सरकारकडून काहीतरी योजना मिळते का सरकारच्या दारी वाऱ्या घातल्या नाही आणि आमचं घरटं गेलं आमचं पिल्लू गेलं म्हणून आपण आत्महत्या करायचं का असा विचार पण केला नाही म्हणून दृष्टांत कोणाचा आहे कळलंय तुम्हाला लई अजून पण घड्याळ थांबना ना विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती ते गुंतून राहत नाही कळलं का तुम्हाला मानाने हल्ल्या बर जाऊ द्या पक्ष्यांचं नाही कळलं माकडाचं कळलं का मानाने हल्ल्या दुसरं सांगतो आमिषाच्या मिशे गळगिळे मासा लक्ष द्या हं कसा जीव गुंतो आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण पावे काय गोड दृष्टांत दिले माझ्या तुकोबांनी म्हणून आमच्या वारकरी आता पंढरीला चालले ज्ञानोबा तुकाराम भजन करा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम बोला
ज्ञानोबांच्या आळंदीला तुम्ही जात असाल तर तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय म्हणा? तुकोबांच्या देहूला जात असेल त्यांच्या दर्शनाला जाताना विठ्ठल विठ्ठल म्हणा. वारकऱ्यांना बोललं पाहिजे दिंडीची वारी चालू आहे पंढरपूरच्या दिशेने. माझे निवृत्ती दादा तुकोबा ज्ञानोबा निघाले, शेगाववरून गजानन महाराज निघाले, आदी माया शक्ती मुक्ताई नगरवरून मुक्तबाई निघाली आहे. मग तिकडं जाताना पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना मात्र नाव कोणाचं घ्यावं जे पांडुरंगाला आवडतात ते ज्ञानोबा तुकाराम. म्हणून मुद्दा म्हणून तुम्ही म्हणाल तुमचा विषय काय चालला, तुम्ही कुठं भरकटताय? नाही, दांडेकर मामा म्हणायचे वारी चालू असताना दिंडी चालू असताना वारीची ज्यावेळेला मार्गक्रमण होतं त्यावेळेला कीर्तन प्रवचनकारांनी दिंडीवर वारीवर एक दोन मिनटं तरी भर दिलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल दिंडीला गेलं पाहिजे वारीला गेलं पाहिजे. तुम्ही काय करता? निघतोय आम्ही परवा. आता ही काकांची तारीख घेऊन ठेवली होती आणि माझ्या घरातली माणसं आहे, कुटुंबातली जिव्हाळ्याची माणसं. फार गोड स्वभाव होता काकांचा, मला मघाशी गहिवरल्यासारखं झालं त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर. फार गोड स्वभाव, अशी माणसं मिळत नाही. आणि मी जर येणार असेल कीर्तनाला तर त्यांना इतका आनंद व्हायचा, खूप आनंद व्हायचा, खूप आनंद. म्हणजे सप्त्यामध्ये कीर्तनकारांना फोन करणं, तुमच्या जेवणाचं काय आहे कसं आहे हे सगळं बघणं, इतकी जिव्हाळ्याने ज्यांनी संतांची सेवा केली. आता पंढरीची वारी चालू आहे, वैकुंठाचा मार्ग आहे का नाही, निश्चितच त्यांना मोकळा झाला आहे ऐका. म्हणून ते जे सगळं सेटल असताना असं क्षणार्धात सोडून गेले. पक्षी अंगणी उतरती त्यांच्याकडे पाहून मला हा भाव वाटवतोय. ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणून हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एक वेळे, तुम्हाला लगेच सुटणार नाही, फार अवघड असतं आणि सोडायचं बिलकुल नाही. न लगती सायास जावे वनांतरा, पुढे जायची गरज नाही. सुखे येता घरा नारायण. अहो तुकोबांना वारीला जायना अशक्य झालं, गुडघ्यांचा आजार झाला, चालता येईना, पण खंड नाही पडू द्यायचा ना. आजूबाजूला ज्या दिंड्या चालल्या होत्या तुकाराम महाराज घरामधून खरखत खरखत गेले, उठून चालता येईना. हात जोडले त्या दिंडीला जाणाऱ्या माणसांना, है का नाही, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतितागळा परीपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निर्वल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही संत माय बाप मनविता कृपामंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. म्हणजे खंड पडू दिला नाही, ते गुंतून राहिले नाही. संसारी असावे आसोनी नसावे, पुढं काय नामस्मरण करावे वेळोवेळा, असंच आहे ना. देवाचं नाव सतत घ्यायचं, असावे पण आसून नसावे पण कसे. पुन्हा विषय तोच, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, पण आपण सोडायलाच तयार नाही. मावशी का नाही गेल्या पंढरपूरला? ती म्हणली ना तू माशिवाय राहतच नाही म्हणून मी जातच नाही. काय कौतुक आहे, ना तू माझ्याशिवाय राहत नाही म्हणून मी पंढरपूरला जात नाही. म्हणलो थांब थांब, त्याचं लग्न होऊ दे, सख्या आईला सोडून जातो, तू तर आजी आहे. अरे किती गुंतलो आम्ही बाबा. काय चला ना पंढरपूरला आलो असतो, पोराचं लग्न आहे ना आता 15 दिवसावर, कसं काय जमल सगळं, बसता नातेवाईक पत्रिका हे ठीक आहे. गेलो आम्ही निघून परत दुसऱ्या वर्षी, बाबा काय चला ना पंढरपूरला नाही जमणार म्हणे का, सुनाला 7वा महिना चालू आहे. बरं आम्ही गेलो निघून, आम्ही पिछाने सोडला. परत तिसऱ्या वर्षी, बाबा आता चला ना पंढरपूरला नातू झाला. मग तारा म्हणला नातू मायशिवाय राहत नाही आणि हाच त्याचे बिस्किट खातो. खोट्यापणा आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, गुंतून नाही राहत ते. म्हणून मी नाथांचा पक्षाचा दृष्टांत तुम्हाला सांगितला, तुकोबांचा माकडाचा दृष्टांत सांगितला, आता तुकोबांचा तिसरा दृष्टांत सांगतो आणि दुसऱ्या चरणाकडे प्रवृत्त होतो. तिसरा दृष्टांत काय, आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटोन या घसा मरण पावे. मासे पकडणारे लोक असा टोकदार गळ असतो, सरळ नाही असा वाकड असतो, त्या माशांना शिदड
गांडूळ माहिती का तुम्हाला जमिनीत लाल रंगाचे शेतकऱ्यांना कळल त्या माशांना फार आवडतात मग तो कोळी काय करतो ओल्या मातीतून नदी किनारचे ते गांडूळ ते शिदड काढतो एक एक शिदड घेतो अर्ध तोडितो आणि ते जिवंत वळवळ करणारं अर्ध तोडलेलं शिदीड त्या गळाला असं खुपसून देतो आणि तो गळ दोरीसहित पाण्यात सोडतो आता त्या माशाला लागली आशा कशाची त्या शिदिडाची ते शिदीड वळवळ करीत राहत अर्ध तोडलेलं ते काय मरत नाही गळ्यात खूप असलेलं आणि तो मासा त्या शिदिडाच्या दिशेने चालला कशाला खाण्यासाठी पण आतमध्ये गळ आहे त्या माशाला माहीत नाही अरे माशा तुकोबा म्हणले अरे माशा तुझा आजोबा मेला रे असाच तुझा पंजोबा मेला रे असाच अरे तुझा पप्पा सुद्धा 15 दिवशी मेला रे असाच नको जाऊ रे घात होईल कळलं का काही नाही पण मासा ऐकतच नाही ना मासा विसरून गेला मा पंजोबा गेला आजोबा गेला पप्पाय गेला मा चुलता गेला तरी मासा तिकडंच चालला काही कळतंय का ते काय आपल्यापेक्षा वेगळं आहे आणि मग नाही ऐकत म्हणून तो शिदिड्याला वाचा फुटली जो अर्धा शिदड होता ना तो म्हणला मत आ मेरे लिए मत आ मेरे लिए मैं आधा हुआ हूँ तेरे लिए अरे तू क्यों आता है मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए काय कळलं का आमिषाच्या मिशे गळगिळे मासा आणि फोटोनिया घसा मरावे काबर अडकला त्याला आशा लागली त्या शिदडाची अरे नका रे आशा धरू घातक आहे ती ती कधीच कुणाचं कल्याण आजपर्यंत त्या आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती भुली नाना यांनी कधीच कुणाचं कल्याण केलं नाही म्हणून नकारे गुंतून राहू थोडं सोडण्याचा प्रयत्न करा ईश्वराचं नामस्मरण करा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती प्रपंच तुम्ही गरिबीतला करा प्रपंच तुम्ही श्रीमंतीतला करा तो बद्धच करणार आहे आणि तो प्रपंच दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे हा बरोबर आहे ना त्याचा स्थायी स्वभाव काय प्रपंचाचा दुःख देणं आणि परमार्थाचा स्वभाव आहे सुख देणं आहे की नाही सुख घडो घडी काय कंठी प्रेम दाटे नाही निरालो नयने 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 नयने
स्वभाव सांगितला प्रपंचाचा स्वभाव दुःख आहे आणि परमार्थाचा स्वभाव मग रामनामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे सुख देणारा स्वभाव परमार्थातला आहे म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी संसारामध्ये कसं असावं पक्ष्यांसारखं असावं तैसे असावे संसारी दुसरं चरण मी म्हणून घेतलं आता पुढचे दोन म्हणणार आहे कारण आता 11:50 झाले 10-15 मिनिटात आपल्याला समारोपाकडे जायचं आहे माझ्या पहिल्याच चरणाला अजून गाडीला उठती लागली आहे ती बाजूला करतो खूप बोलण्याजोगं आहे इतकं सुंदर चिंतन आहे नाथबाबांचं खूप सुंदर तैसे असावे संसारी कसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती नाथांकडं खूप माणसं यायचे ऐका दृष्टांत ऐका तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी काशीचा एक पंडित आला हे टाईमपाससाठी नाही आहे मी जसं सुरू केलं आहे कीर्तन तसं मी माझ्या बुद्धीचा कस लावून युक्ती प्रयुक्ती करून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे युक्ती प्रयुक्ती करून नाथांकडं काशीचा एक पंडित आला एकनाथ महाराज मी आज त्यांच्यावरच बोलणार आहे थोडा वेळ राहिला आहे लक्ष द्या 13 मिनटं राहिलेत आता नाथांकडं काशीचा पंडित आला जयहरी जयहरी कुठून आले काशीवरून माझं नाव हो काशीपर्यंत तुमची कीर्ती आली म्हणे का काय कीर्ती आली म्हणे तुम्हाला रोज देव भेटतो नाथांना तो काय म्हणला काशीचा पंडित तुम्हाला रोज देव भेटतो नाथ म्हणले भेटत नाही तो भेटूनच आहे विशेष काय काय गोड वर्णन आहे आवडीने कावडीने प्रभूने सदनात भरिले पाणी नाथांचीच भाषा आहे आवडीने कावडीने प्रभूने सदनात भरिले पाणी एकची काय वदावे पडले कार्यार्थ वाहिले पाणी पुढचं ऐका किती गोड आहे जपी तपी संन्याशा हुनी जपी तपी संन्याशा हुनी हरिला भक्त फार आवडतो आणि स्पष्ट पहा नात गृही घेऊनी वाहे जलाची कावडतो देवाच देवाने नाथांच्या घरी श्रीखंड्याचं रूप घेऊन एवढा मोठा रांजण आहे तुम्ही पहा भरत नाही तो आपल्याच्याने पण नाथषष्ठीच्या दिवशी माझा देव गुप्त स्वरूपात येतो आणि थोडंसं पाणी टाकतो तो रांजण ओस सांभाळून भरून व्हायला सुरुवात करतो देवानं सेवा केली आणि काशीचा पंडित आलाय नाथ तुम्हाला देव भेटतो म्हणे हो मला देवाला भेटवाना पहा बरं का एका जीवानं ज्याला ईश्वराची प्राप्ती आहे त्याच्याकडे त्या प्राप्तीची इच्छा प्रकट केली आहे म्हणून आता मी पुढचा जो संदेश तुम्हाला मेसेज देणार आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे अंडरलाईन करा लक्षपूर्वक ऐका सर्वांगाचे कान करा कधीही मनुष्याने कधीही संसारिकाने संसारिकडाकडं आपल्या सुखाची अपेक्षा करू नये आपलं दुःखही त्याला सांगू नये सुखही त्याला सांगू नये कारण दोन्हीही संसारिक जीव हे अपूर्ण आहेत म्हणून अपूर्ण असलेल्या संसारिकाने जे परिपूर्णतेला जाऊन पोहोचले त्या संताला जाऊन भेटावं अपूर्ण असलेला संसारिकसुद्धा त्या सत्संगाने परिपूर्णतेला प्राप्त होऊ शकतो कळलं का तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं तुम्हाला काहीच कळलं नाही पण जाऊ द्या सोपं त्याच्यासाठी सोपं काय तो काशी सोडून आलाय कशासाठी आला तुम्हाला देव भेटतो ना एकनाथ महाराज मलाही देव भेटवा आपला विषय काय चाललाय मी विषयाला सोडून बिलकुल इकडं तिकडं जाणार नाही आहे कीर्तन करणं चाकोरीतच पाहिजे नाहीतर काय आमचे कीर्तनकार डोस पुरता अभंग घेत्या डोस पुरता श्लोक घेत्या डोस पुरती ओवी घेत्या बाकी सगळं राखेलच वापरतात जुन्या काळात त्या दोन गाड्या यायच्या ना राजदूतन जावा त्या कशावर चालायच्या पेट्रोलवर पण काही काही शेतकरी एवढे हुशार का गाडी चालू करायपुरता पेट्रोलचा डोस द्यायचा बाकी राखेलच वापरायचं तसं झालंय आमचं नाही वापरायचं जे प्युअर आहे तेच सांगायचं लक्ष द्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी मी मुद्दामून याच्यावर फोकस का करतोय हे तुम्हाला कळलं का अखा अभंग सोपा आहे कारण याच्यामध्येच गुंतागुंत आहे ही एकदा क्लिअर झाली का सगळा अभंग तुम्हाला कळेल लक्ष द्या नाथ महाराज म्हणले तुला देव दाखवतो काशीवरून आला तू एक हप्ताभर राहा हप्ताभर याला ठेवून घेतलं रोज नाथ बाबा त्याच्या अंगाला उठणं लावून नवरा बायको त्या पाहुण्याला आंघोळ घालायचे अतिथी देवो भव म्हणून नाथांच्या घरी देव होते
अतिथी देवो भव किती गोड लिहायचे जुने लोक संस्कृत मध्ये अतिथी देवो भव लोकांनी संस्कृत काढलं तिथं लिहिलं सुस्वागतम ते गेलं इंग्रजीचं भुताड डोक्यावर बसलं वेलकम इकडच्या भिताडीवर वेल इकडच्या भिताडीवर कम मधून घुसायचं वेलकम आता ते पण गेलं शहरामध्ये दरवाजे बंद असतात आणि दारावर लिहिलं असतं कुत्र्यांपासून सावध राहा मग घरात माणसं आहे का कुत्रे तेच काढायला मार्ग कठीण समस्या झाली पाहुणा वेगळा आहे अतिथी वेगळा आहे ज्याचं तोंड पाऊशी वाटत नाही तो सकाळीच हजर झाला कचा अर्धा घ्या निघा तो पाहुणा पण अतिथी कोण जो तिथी न सांगता अचानक येत असतो त्याला अतिथी म्हणतात अतिथी कळलं का तो देवाप्रमाणे एकनाथ महाराज त्यांची बायको त्याला उठणं लावून आंघोळी घालायची नवीन भरजरी कपडे द्यायची रोज गोडधोड पाचशी पक्वानाचं जेवण पाच दिवस झाले तो म्हणला मला का माघरी मिळत नाही का तुमच्या घरी येऊन पडलो आज ये आज ते खायला रोज आंघोळ काय घालत्या मला हे नाही पाहिजे मला देव दाखवा मी देव पाहायला आलो एकनाथ महाराज म्हणले ठीक आहे उद्या दाखवतो पहाटे उठ म्हणे कितला दोनला तू म्हणला पहाटे देव का सोपा आहे का म्हणे नागबाबा बोलले पहाटे दोनला उठ उठला दोनला कारण दोन ते चार वाजेच्या दरम्यान उठून जो आंघोळ करतो ती आंघोळ देवाची असते चार ते सहा वाजेच्या दरम्यान उठून जो आंघोळ करतो साधना करतो ती आंघोळ साधू संतांची असते आणि दिवस उगवल्यावर जो आंघोळ करतो ती आंघोळ राक्षसांची असते तुम्ही कोणती करता नका सांगू काय पाणी दिलं का मला बस ठेव खाली ठेव छान तुझं लग्न लवकर होईल हां विठ्ठल 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 असं किती छान काम केलं त्याने पण मी झाल्याशिवाय सगळं झाल्याशिवाय गुळ पण खात नाही पाणी पण पित नाही कारण स्टॅमिना वाढला पाहिजे त्याची सवय लागली का मग गडबड होते तुमचा स्टॅमिना असायला पाहिजे माझा कंटिन्यूअस बोलायचा स्टॅमिना आहे 12 तासाचा सिडकोमधला विठ्ठल विठ्ठल छान कल्याण लक्ष द्या पहाटे दोनला उठला आंघोळीला पाणी द्या देव पायचा ना एकनाथ म्हणले त्या पंडिताला काशीवरून आला पायचा मग गंगेवर चाल गार पाण्यात थंडीचे दिवस देव पाहिजे ना कष्ट सहन करा नेलं ना त्याला पाण्यात तो म्हणला मध्ये किती खोल आहे माहीत नाही नाथ बाबा म्हणले तसं नाही किनाऱ्यावर बसून नाही आंघोळ करताना नाभी इतकं तीर्थाचं पाणी पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही कुठपर्यंत नाभी इतकं इथपर्यंत पाणी पाहिजे चालमध्ये चालमध्ये त्याला एवढं नेलं तो म्हणला भीती वाटते देव पायचा ना तो म्हणला हो त्याच्यासाठी चालू आहे मार बुटकी त्या पंडिताने नाक दाबलं बुटकी मारली वर आला दिसला ले पागल आहे का तुम्ही नाही दिसला एकनाथ महाराज म्हणले ज्या अर्थी एका बुटकीत दिसला नाही अजून पाप शिल्लक आहे मार बुटकी त्यानं परत नाक दाबलं त्या काशीच्या पंडिताने देव पाहण्यासाठी बुटकी मारली परत वर आला दिसला येडाय का नाथा तू नाही दिसला अजून पाप शिल्लक आहे परत एकदा बुटकी मार यानं नाक दाबलं बुटकी मारली तिसऱ्यांदा बुटकी मारल्याबरोबर एकनाथ महाराजांनी त्याची मानगुट पाण्यात दाबून धरली असं तडफडत गावठी तुपाची ताकद होती ती काची गावठी तुपाची ते काय पाव खाऊन आतपाव होते काय असं दाबून धरलं तडफड दोन मिनिटं काच फक्त अर्धा मिनिट 30 सेकंद सोडलं ते लय ठसके टाकायला लागलं ते वर आलं पाण्यामध्ये तडफडलं ना नाथाच्या मागं पळालं ते दगड घेऊन किनाऱ्या किनाऱ्या नाथ पुढं पळताना हे मागं थांब म्हणला अरे नालाय का तू संत आहे का कोण आहे जीव घ्यायला उठला देव दाखवितो का देवा का पाठवितो हा अंधारात मला आणलं पहाटे 2 वाजता देव दाखवितो म्हणलं पाण्यात बुडून मारतो आता मी काशीला जाता जाता अख्ख्या गावांना प्रचार करतो तो नाथ खुनेरी आहे खुंखार आहे गुंड प्रवृत्तीचा आहे देव पाहायला आणतो नेतो पाण्यात बुडून मारतो एकनाथ महाराज म्हणले पंडितजी दगड खाली टाका दगड खाली नाही टाकीत म्हणला तो डोक्यातच टाकीतो अरे देव दाखवतो का देवाकडे पाचवितो अरे इतका नालायक आहेस तू आता मला मेलो असतो हा बस थांबा ना ऐका ना ऐका ना ओ पंडितजी ऐका ना दगड खाली टाकला त्याला बसवलं आणि मग नाथ बाबा म्हणले तुम्हाला मी पाण्यात तुमचं मानगुट दाबून धरल्यावर तुम्हाला कसं वाटलं हा म्हणला आता काय ग्रंथ पाहिजे गरज आहे का कसं वाटलं मला पाण्यात तुम्ही मुंडकं दाबून धरल्या असं वाटलं कधी एकदा या पाण्यातनं मी तीव्रतेने बाहेर पडतो नाथ बाबा म्हणले बस मला ह्याच उत्तराची अपेक्षा होती ऐका बरं का समारोपाकडे जायचं फार गोड विषय तुझी मानगुट मी पाण्यात दाबून धरल्यानंतर तुला असं झालं मी कधी ह्या पाण्यातनं
पटकन बाहेर पडतो ज्या दिवशी तुला वाटेल ह्याच तीव्रतेने मी प्रपंचातून कधी पटकन बाहेर पडतो त्या दिवशी माझ्याकडे ये मी तुला देव दाखवतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली वाजवा भजन करा पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पाहुण्यासारखं राहावं भाडेकऱ्यासारखं राहावं एक दिवस भाडेकऱ्याला माहित असतं हे घर माझं नाहीये मला सोडून जावं लागणार आहे कसं राहावं वस्ती करासारखं वस्ती कर ज्ञानेश्वर 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 महाबली ज्ञानराज महाबली तुकाराम ज्ञानेश्वर 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 महाबली ज्ञानराज
माझ्या हक्काचे 5 मिनिट आहेत वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी भाविक सज्जन हो पहिला दृष्टांत पक्ष्यांचा दिला पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी माझ्याकडे बघा बोलू नका माझ्याकडे बघा आता समारोपाकडे जायचं आत्ताचं नाही कळलं तुम्हाला हे 5 मिनिटाचं तर मागचं काहीच कळणार नाही म्हणून लक्षपूर्वक ऐका सर्वांगाचे कान करा वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला जसा एखादा पाहुणा येतो तो सगळं सोडून मुक्कामाला होता उठून निघून जातो भाडेकऱ्यासारखं राहावं तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण भैरवी होणार आहे 1-2 मिनिटात हे झाल्याच्या नंतर एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी ईश्वराचं स्मरण करता करता परमार्थ करता करता जर आपण प्रपंच करत असाल तर त्या प्रपंचाची बाधा तुम्हाला होत नाही लक्षात आलं सगळ्यांच्या म्हणून प्रपंच करता करता आपण परमार्थ केलं पाहिजे लक्ष द्या आता समारोप करायचा आणि हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे जी मागची सगळी संगती ती इथं लागली तर तुमच्या विषयाची संगती राहील हे प्रवचनाचं कीर्तनाचं आउटपुट असतं शेवट उत्तरार्ध आहे याच्यामध्ये काहीतरी मेसेज द्यायचा आहे लक्ष द्या आत्तापर्यंत आपण 1.5 तासाच्या या विषयामध्ये 1.5 तासाच्या विषयामध्ये आपण प्रपंचाची आसक्ती कमी करा थोडं सोडायला शिका आत्तापर्यंत युक्ती प्रयुक्ती करून दृष्टांत देऊन हेच समजून घेत होतो पण आता ऐका प्रपंच जो आहे तो परमार्थाला कारक पण आहे आणि प्रपंच जो आहे तो परमार्थाला मारक पण आहे 2 गोष्टी बोललो मी काय काय प्रपंच परमार्थाला कारक पण आहे म्हणजे पोषक पण आहे आणि प्रपंच हा परमार्थाला मारक पण आहे म्हणजे नुकसान पण आहे म्हणले कसं काय आता दृष्टांत आहे का शेवटचा सापाची आम्हाला भीती वाटते बरोबर आहे ना सापाची भीती वाटते का वाटते तो साप जर आपल्याला चावला बरोबर आहे ना साप जर आपल्याला चावला तर ते विष आपल्या अंगात त्या दाताच्या माध्यमामधून जाऊन आम्हाला विषबाधा होईल आणि आपण मरून जाऊ सापाची विषबाधा झाली साप चावल्यानंतर आम्ही मरून जाऊ ही भीती आपल्याला वाटते तो साप ज्या अर्थी आपल्याला मारक आहे कारण का त्याचं विष आपल्या अंगात गेलं का आपण मरून जाऊ म्हणून तो साप आपल्याला मारक आहे पण तोच साप गारुड्याला तारक आहे नाही कसं काय तोच साप गारुडी त्याला न घाबरता पुंगी वाजवतो साप डोलतो त्या पुंगीच्या नादावर आणि तो साप त्या गारुड्याला उदरनिर्वाहासाठी लोकांकडून पैसे कमवून देतो मग एकच साप आम्हाला मारक आहे आणि तोच साप दुसऱ्याला तारककारक आहे कसं काय साप आम्हाला मारक कधी आहे सापाचे विषारी दात आम्हाला लागले तर चावल्यानंतर आम्हाला मरणाची भीती आहे पण त्याच गारुड्याला तोच साप पैसे कमवून देतो तारक का आहे त्याचं कारण त्या गारुड्याने त्या सापाचे दात काढून टाकले म्हणून आता त्या सापाची गारुड्याला भीती नाही तोंडात जरी त्याने हात धरला बोट धरलं त्या सापाने तरी दात नसल्यामुळं चावा नाही आणि चावा नाही त्याच्यामुळं मृत्यूची भीती नाही त्याचप्रमाणे ह्या प्रपंचाचे जे विषारी दात आहे ते आम्हाला मरणी मारतात अडकून ठेवतात गुंतून ठेवतात मग कोणते दात आहे प्रपंचाचे प्रपंचाच्या दातांचं नाव आहे विषारी दातांचं आसक्ती आसक्ती नावाचे विषारी दात जर आपण त्या सापाप्रमाणे प्रपंचाचे काढून टाकले कळतंय का कळतंय का फार तळमळीने सांगतो ऐका ना कळतंय का जसं त्या सापाचे दात गारुड्याने काढल्यामुळं तो साप त्याला पैसा कमवून देऊ लागला आणि सापाला दात असताना आम्ही घाबरत होतो चावल्याची भीती सापाचे दात काढल्यानंतर तो साप मारक नाही त्या गारुड्याला पैसे कमवून कारक झाला त्याचप्रमाणे हा प्रपंच आसक्तिरूपी दाताचा आपल्याला मारक ठरतो पण त्या प्रपंचामधले आसक्तिरूपी विषारी दात जर आपण काढून टाकले तो प्रपंचसुद्धा आपल्याला
परमार्थाकडे नेणारा कारक ठरतो म्हणून तैसे असावे बर का लक्ष द्या सोडायला नाही लावला प्रपंच तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी कसे असावे पक्ष्यांसारखे असावे कसे असावे एखाद्या पाहुण्यासारखे असावे आणि बोलू कसे असावे समारोप करायचा आमच्या संपतराव काकांसारखे असावे वा फार गोड आहे त्यांचा स्वभाव फार गोड स्वभाव होता मी पाहिलं त्यांच्या मुली मगाशी रडत होत्या आलो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी होतं एक सांगू तुम्हाला बाप मेला ज्या मुलाचा ना संपलं निस्वार्थी प्रेम मुलींनी माहेरी जायचं आता पण पिशवी नाही न्यायची कारण पिशवीत टाकणारा हात नाही राहिला आता आईच्या कविता सगळे कीर्तनकार म्हणतात रे रडून रडून म्हणतात आमच्या बिचाऱ्या बापालाच कोणी न्याय देत नाही शेवटचा 1.5 मिनिट फक्त संपतराव काकांसाठी विषयाला पूर्णविराम बिकट प्रसंगी बापच सोडवी आपण मात्र गातो आईचीच गोडवी साधा प्रश्न विचारतो पटकन उत्तर द्या ठेच लागली काटा टोचला देवाचं नाव येतं काहीच पटकन बोला तुम्ही आता जुलूम नाही केला तुम्ही पटकन म्हणले आई ग ठेच लागली काटा टोचला कोणाचं नाव आलं आईचं आलं चालला होता तोंडवर करून बांधावरून श्रावणात पाऊस उघडला उन्हाची ताप पडली भला मोठा साप दिसला आता काय म्हणतो आई ग म्हणा ना काय म्हणले तुम्ही आता बघा बरं का बाबू कोण म्हणलं वा वा म्हणजे बाप रे म्हणून बिकट प्रसंगी बापच सोडवी आपण मात्र गातो आईचीच गोडवी का जेवण बनवणारी असते आई पण त्या शिदोरीची सोय बापच पाही किती उपकार काट कसर करून देतो मुलाला पॉकेट मनी आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर नवी साडी बाप आटपतो घरी बिना साबणाची दाढी अरे वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न पण बापाला दिसतं त्यांचं नोकरी आणि लग्न मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप मुलाच्या नोकरी व्यवसायासाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप अरे आठवा रे मुलीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवणारा तो तुमचा बाप आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा जिवंतपणे आपल्या बापाला एकदा तरी समजून घ्या रे हीच खरी बापाची इच्छा आईची सेवा सगळे करतात बाप दुर्लक्षित झालाय पण बाप बापच असतो वडील भेटल तुम्हाला वडील भेटल बाप नाही भेटत वडील चुलता होईल वडील काका होईल वडील तुमचा मोठा भाऊ होईल बाप बापच असतो दूर बघून मालकाला दूर बघून मालकाला कुत्रा झेपावून घेतो ओढ दूर बघून मालकाला कुत्रा झेपावून घेतो ओढ साखळी दाटे मानेला कमी नाही होत वेळ अरे शेपटाचा गोंडा घोळून घुटमळते ते दाराला पण तीच ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय जनावरांना कळतं रे मालकाचं दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय वळवळ करीत राहती जागी तान्ह्या लेकराची माय अरे वासराच्या आधी चाटे ती मालकाच्या उराला पण तेच प्रेम कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोराला अरे बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकून परत वळतो अरे बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकून परत वळतो रागाची हाक ऐकून सुद्धा गुपगुमान रानात पळतो आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला बाप चिडला तो मुलाला राग येतो अरे नका रे असं करू कुंभार ज्यावेळेला मडकं घडवतो ना ते मडकं घडवताना तो थापटण्याचा मार देतो मडकं पक्क व्हावं म्हणून बापाचं थापटणं असेल चापटीचं तर ते लेकरानं घडावं म्हणून बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो काय आज्ञाय जनावराला मुलं नाही आज्ञात राहत जनावरांकडून शिका आज माझा विशेष तो आणि समारोप मी तोच करतोय पशुपक्षी बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो रागाची हा काय कोण सुद्धा गुपगुमान रानात पळतो अरे आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला पण तोच राग कळत नाही पोटच्या त्या पोराला अरे जीव लावला जनावराला अरे जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली अरे पोटची लेकरं मात्र कशी परक्यावानी जगत आली अरे बाप लेकराचा सुरका कधी जुळत नाही सुराला तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला शेवटचं वाक्य सगळ्यांच्या बापांसाठी आमच्या संपतराव काकांसाठी त्यांच्या लेकरांसाठी बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी बाहेरून असतो कडक
आतून असते गोड पाणी अरे पावसाचं महत्त्व कळालं त्या मोराला पण तेच महत्त्व का कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोराला विठ्ठल हरिभक्त परायण वैकुंठवासी संपतराव रघुनाथ भगुरे बरोबर आहे ना वर्ष झालं त्यांना जाऊन त्यांच्या पश्चात पत्नी आहे गंगा भागीरथी अलका संपतराव भगुरे चुलते आहेत त्यांचे बंधू आहेत चुलते आहे दशरथ नारायण भगुरे राजा भाऊ रघुनाथ रामनाथ रघुनाथ उद्धव रघुनाथ ठीक आहे अर्जुन जगन्नाथ संजय शिवाजी निलेश दशरथ भगुरे भाऊ मुलगा आहे निलेश संपतराव भगुरे किरण संपतराव भगुरे मुलींना दुःख आहे सौ रेखा रवींद्र पदाडे सौ आरती धीरज दळवी बहीण आहे मथुराबाई आनंदराव शिंदे इंदुबाई अशोक रक्कीबे आणि बहीण आहे सिंधुबाई नाना विखे समस्त ग्रामस्थ समस्त त्यांचे भाऊबंद भगुरे परिवार इथं ह्या गावात असलेला राजोळे परिवार ज्यांच्याकडून माझा संपर्क ह्या गावाशी आला ते आमचे मते काका हे सर्व त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आलेले सर्व पाहुणे मंडळी त्यांचे चाहते त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे आपल्या सर्व आलेल्या पाहुण्यांना आलेल्या ग्रामस्थांना सर्व मित्र परिवाराला भगुरे कुटुंबा वतीने त्यांच्या वतीने धन्यवाद देतो आपण वेळातला वेळ काढून आलात आणि भगुरे कुटुंबाचं दुःख हलकं केलं ईश्वर संपतरावांच्या अमर आत्म्याला चिरकाल शांती देवो आणि भगुरे कुटुंबाला त्यांच्या पत्नीला मुलांना मुलींना सुनांना नातवांना भावांना बहिणींना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वर देवो एवढीच विनंती करतो काय कीर्तनामध्ये बोलता बोलता एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल माझ्या वाणीचा दोष माझ्याकडं सोडून द्या मी भगुरला घेऊन जातो तुम्हाला आवडलं असेल तुम्ही सोबत न्या कर्मधर्म संयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो एकादशीची तुमच्याकडून वारी घडो आता आषाढी एकादशी आहे देवशयनी पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यात पडो कपाळाला पवित्र गंध लागो हळदी कुंकू दोन दोन काचेच्या बांगड्या हातात पडो आपल्या पतीची सेवा घडो आपल्या ईश्वराची सेवा घडो आपल्याकडून ईश्वराचं गोड नाम मुखात येवो कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी बास एवढाच संदेश माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या वतीने देतो करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसे मी मतिमंदाज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्वी नारदयाळ सद्गुरु राजा पणची माया कवना आताई से बाबा कवना ऐसे आतावे संसारे ऐसे आतावे संसारे रोवरी प्राचीनाची जोडी Nobody
गायनाचार्य मृदुंगाचार्य विणेकरी बाबा टाळकरी माळकरी गावकरी वारकरी शूटिंगवाले त्याच्यानंतर त्यांच्या भाच्या जावयाची ही साऊंड सिस्टीम आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला सगळ्यांना धन्यवाद देतो. आता नावांचा उल्लेख करणं माझ्याच्याने अशक्य आहे, थोडा वेळ जास्त झाला आहे. उदार अंतकरणाने माफी मागतो. दुखवटे स्वीकारले जाणार नाही आणि जेवण केल्याशिवाय कोणीच जायचं नाही. विठ्ठल.